स्कूटी पे जर्क प्रॉब्लम आपण बघूया। या पद्धतीने जर्क मारते, तो जर्क मारते आपण तिची किक चेंबरची साइड आहे ही खोलतोय, मी ही साइड खोलून घेतोय। किक कवर खोलल्यानंतर या ठिकाणी ऑइल लीकेज होतोय। मी हा CVT असेंबली खोलतोय। स्पॅनरच्या साह्याने खोलणार, इथे ही CVT असेंब्ली मी पेट्रोलने क्लीन करून घेतो। ह्या शॉपमधनं ऑइल लिकेज आहे बघा, हा ऑइल सील आपण बदलून घेणार आहोत आणि या ठिकाणी इथे दुसरा ऑइल सील टाकणार आहे मी। CVT हाऊसिंग आहे, ह्या हाऊसिंगमध्ये देखील ऑइल इथे सप्लाय झालं आहे बघा। हे हाऊसिंग आणि CVT मी क्लीन करून घे, हाऊसिंग क्लीन केलेलं आहे, त्यानंतर CVT क्लीन केली, या ठिकाणी संपूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे। ऑइल सील आपण नवीन टाकला, ही असेंब्ली मी पूर्ववत करून गाडी चालू करून बघूया। असेंब्ली लावलेली मी, गाडी आपण चालू करून बघूया। ऑइल सील गिअरबॉक्सचा खराब झाल्यामुळे गाडीमध्ये जर्क मारत होती, संपूर्ण ऑइल बेल्टवर आणि इतर CVT असेंब्लीवर आलेलं होतं, ते आपण संपूर्ण क्लीन करून घेतलं। आता मी तुम्हाला गाडीची ड्राईव्ह करून बघूया। या पद्धतीने गाडीचा जो जर्क मारायचा प्रॉब्लेम आहे तो आपण अशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे। यामध्ये काही तुम्हाला शंका असेल, काही डाऊट असेल, तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, थँक्यू सो मोटर्समध्ये आपलं पुनश्च स्वागत।